आपण ही दृश्य पाहतोय औरंगाबादेतली, नागपूरमधली आणि पुण्यातली. दृश्य आहेत औरंगाबादमधली. औरंगाबादमध्ये प्रचंड असा जनसमुदाय रस्त्यांवरती उतरलेला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यात येतोय. देशभरात विरोध हा तीव्र होताना पाहायला मिळतोय. या कायद्याविरोधात तीव्र नाराजी आहे लोकांमध्ये. नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यात येतोय आणि या विरोध दर्शवण्यासाठी, आपला विरोध दर्शवण्यासाठी औरंगाबादच्या रस्त्यांवरती देखील मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यांवरती उतरलेले पाहायला मिळत आहेत. फलकबाजी सुरू झालेली आहे. इम्तियाज जलील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. औरंगाबादमधली दृश्य आपण पाहिली, नागपूरमधली दृश्य आपण पाहतोय, पुण्यातली दृश्य आपण पाहतोय. या तीनही ठिकाणी मोठा प्रचंड जनसमुदाय रस्त्यांवरती उतरलेला आहे. नागपूर, औरंगाबाद, पुण्यात आज पुन्हा एक आंदोलन सुरूच आहे. नागपुरातली दृश्य आहेत, औरंगाबादातली आपण दृश्य पाहतोय आणि पुण्यातली ही थेट दृश्य तुमच्यापर्यंत. नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यात येतोय. ही दृश्य आहेत ती म्हणजेच नागपुरातली दृश्य आहेत. देशभरात आंदोलनाची मालिका सुरू झालेली आहे आणि नागपुरातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी, पाहूयात. नागरी दुरुस्ती कायदा आणि NRC रद्द करण्याच्या मागणी करता हा जो एक मोर्चा निघाला आहे मुस्लिम बांधवांचा, आपण बघू शकतो अतिशय मोठा विशाल असा हा संपूर्ण मोर्चा आहे. हजारोच्या संख्येने आंदोलक यात सहभागी झाले. चिटणीस पार्क वरून हा मोर्चा सुरू झाला. हा आता कस्तुजान पार्क पर्यंत जाणार आहे. या पूर्ण मोर्चा दरम्यान कडेकोट असा बंदोबस्त पोलिसांनी ठेवलेला आहे. आपण हे थेट दृश्य बघू शकतो की केवढ्या मोठ्या संख्येने आंदोलक जे आहे ते रस्त्यावर उतरले आहे. आणि विशेष म्हणजे या मोर्चामध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. काल पण एक मोर्चा निघाला होता भारतीय मुस्लिम परिषदेकडून, पण त्याच्यापेक्षाही आजच्या मोर्चात अनेक पटीने जास्त असे लोक दिसतात आहे. पूर्ण रस्त्यावर दूरपर्यंत पाहावं तर आंदोलकच आंदोलक दिसत आहे. आपण आता सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर आहे. अग्रसेन चौकाच्या समोर आणि गीतांजली टॉकीच्या दरम्यान संपूर्ण आपण थांबलेलो आहे आणि संपूर्ण रस्त्यावर फक्त केवळ आंदोलक आणि आंदोलक झालं आहे. अजून आपण पाहू शकतो हा संपूर्ण अतिशय शांततेत सध्या तरी सुरू असल्याचं संपूर्ण चित्र आहे. इथून हा मोर्चा विधिमंडळाजवळ कस्तुजान पार्क जवळ मोर्चाला रोखण्यात येईल आणि त्यानंतर एक शिष्टमंडळ जे आहे ते जाऊन विधिमंडळात जाऊन भेटणार आहे. पण आता हा मोर्चा सुरू झालेला आहे आणि याच्यात हजारोंच्या संख्येने अनेक जण सहभागी झालेले दिसत आहे. झी मीडियासाठी रत्नशील सह अमर काणे, सेंट्रल एव्हेन्यू, नागपूर. नागपुरातली ही दृश्य आपण पाहिली. आता औरंगाबादातली आपण परिस्थिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्या संपर्कात आहेत. विशाल, औरंगाबादात सध्याची काय परिस्थिती आहे? म्हणजे एक मोठा मोर्चा इथे काढण्यात आलेला आहे. MIM ला हा मोर्चा जरी पुकारला होता तरी मोठ्या प्रमाणात मुस्लिम संघटना या मोर्चामध्ये सहभागी झालेली आहे. औरंगाबादच्या आझाद चौकात हा मोर्चा निघाला आणि जवळपास 4 किलोमीटरचा हा मोर्चा आता औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालय इथे दाखल झालेला आहे. या ठिकाणी सुद्धा मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या संख्येनं लोक इथं उपस्थित आहे. भारताचे झेंडे घेऊन उभे आहेत, तिरंगे घेऊन उभे आहेत, हिंदुस्थान जिंदाबादचे नारे देत आहे. मात्र ज्या पद्धतीनं सध्याचं सरकार आहे लोकविरोधी सरकार आहे आणि या सरकारला दूर करा अशी काहीशी मागणी ही लोक करत आहेत. त्याचबरोबर जे NRC आहे आणि CAA आहे हे कायदे रद्द करावी मागणी ही लोक करत आहे. हा मोर्चा मोठ्या प्रमाणात होता शांततेच्या मागणी असला तरी लोकांनी घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात केली इथं असल्याचं पाहायला मिळालं. अगदी मोठ्या प्रमाणात गर्दी या मोर्चात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. रस्त्यावर 3 किलोमीटरपर्यंत हा मोर्चा पसरलेला होता असं आपल्याला चित्र पाहायला मिळालं. आणि यावेळी औरंगाबादच्या विभागीय कार्यालयाने जो दिल्ली गेट परिसर आहे तिथं सुद्धा मोठ्या संख्येनं गर्दी आहे. लोक इथं जमलेले आहेत. घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे. इथं कुठल्याही राष्ट्रीय पक्षाचं भाषण होणार नाही. यात एक छोटी मोठी एक छोटं भाषण करणार आहे असं सांगण्यात येत आहे. आणि त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात गर्दी जपल्याचं आपल्याला पाहायला मिळते. सध्या तरी हा मोर्चा अतिशय शांततेच्या मार्गावर सुरू असल्याचं आपल्याला दिसतंय. अगदी धन्यवाद विशाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. औरंगाबादातली ही सध्याची परिस्थिती आहे. मात्र तासाभरापूर्वी नेमकी औरंगाबादात काय परिस्थिती होती ते सुद्धा जाणून घेतलेलं आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी, पाहूयात. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात मोठा मोर्चा काढण्यात आला. आपण बघू शकतोय मोठ्या प्रमाणात गर्दी या मोर्चामध्ये सहभागी झाली होती. अनेक लोक भारताचा तिरंगा घेऊन या मोर्चामध्ये उतरलेत. कायद्याला आमचा विरोध आहे, हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा ते देत होते. मात्र ज्या पद्धतीने हा कायदा आलाय, या कायद्याला विरोध आहे, हा कायदा दूर करावा, एबॉलिश करावा असं या सगळ्यांचं म्हणणं आहे. हा आमच्यावर एक प्रहार आहे. आम्हाला पुन्हा पारतंत्र्यात टाकण्याचा हा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच हा मोर्चा त्यांनी काढलेला आहे. अनेक नागरिक आपल्या सोबत आहेत. विचारूया त्यांना क्या कहना है आपका, बताएंगे
मुझे किस लिए आपने मोर्चा निकाला है, क्या कहना है आपका? कुछ भी नहीं, देश के साथ नाइंसाफी हो रही है, किसी किसी के साथ नाइंसाफी नहीं हो, सारे लोग देश के, अगर किसी एक कौम को सताया जा रहा तो एक गलत बात है। क्या कहना, क्या आपका? ये जो बिल आया है ये एक तबके के खिलाफ आया है, देश में हमको जो है तो सबको एक साथ रहने का सम्मान का अधिकार दिया गया है, ये कानून जो है तो गलत है, इसे जो है तो सेंटर गवर्नमेंट ने तुरंत रिजेक्ट करना चाहिए। क्या कहना है आपका, बताइए। दिस इज द कंट्री ऑफ डेमोक्रेटिक, हिंदी ये डेमोक्रेसी कंट्री है, इस कंट्री में ऐसा हो सकता है क्या? कास्ट, क्रीड, लैंग्वेज, रिलीजन, दिस ऑल वी शुड हैव टू रिमूव फ्रॉम आवर हार्ट, हाँ ये सब नहीं रहना होना है। ये इसके वजह से देखो कितना परेशान हो रहा है पब्लिक, एक मोदी के वजह से, एक अमित शाह के वजह से, दिस इज नॉट फेयर। नो, देखिए आप देख सकते हैं, अपन बघू शकतो, लोकांचा विरोध है, काही लोक तिरंगा घेऊन सुद्धा आहे, आपण बघतोय तिरंगा त्यांच्या हातात आहे, काय त्यांचं म्हणणं आइए बताइए मुझे, आप तिरंगा लेके घूम रहे, क्या कहना है? हमारा यही कहना है कि देश में सुकून शांति का माहौल बना रहे, एनआरसी जो है वो बंद होना चाहिए। आपण बघतोय लोकांचा विरोध आहे, हा कायदा रद्द करावा असं ते म्हणताय, आणि जोपर्यंत कायदा रद्द होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असं त्यांचं म्हणणं।